नमस्कार, मी दत्तात्रय लवराज माने, राहणार मुक्काम पोस्ट गोसे, जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ यांच्यातर्फे खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा यात मी सहभाग नोंदवलेला आहे। तर मी घेवडा या बीज प्रक्रिया मी इथे जेवढा या पिकास बीज प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे ती दाखवत आहे। मी इथे आरसीएफ बायोला याची बीज प्रक्रिया कशी करायची हे दाखवत आहे। तर एका किलो बियाणास किमान 25 ml असे माप घ्यायचे आहे आणि ते बियाणास असे अशा प्रकारे थोडे थोडे असे करून शिंपडायचे। शिंपडल्यानंतर आपण अशा प्रकारे हलवायचे आहे। बियाणास हात न लावता अशी योग्य प्रकारे बीज प्रक्रिया करायची। तर अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया करायची आणि बियाणे बीज प्रक्रिया केल्यानंतर किमान अर्धा तास सावलीत सुकवायचे आहे आणि मग नंतर ते बियाणे लावण्यास योग्य असे ठरेल। आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला फायदे असे होतात की आपल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होते आणि शिवाय आपले बियाणे हे किडीला बळी पडत नाही, त्यामुळे आपल्याला उत्पन्नात जवळपास 10-20% प्रमाणात वाढ होते। तर प्रत्येक शेतकऱ्यांना की बीज प्रक्रिया करूनच कोणती पण लागण करावी आणि खरीप हंगाम बीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।